नमस्कार मैत्रिणींनो, हृदयाज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गोड दशम्या बनवणार आहोत. कुठे टिफिनमध्ये नेण्याकरिता, प्रवासामध्ये नेण्याकरिता, या 2 ते 3 दिवस काही खराब होत नाही आणि खायला पण चांगलं लागते. नुसत्या खाल्ल्या तरी चांगल्या लागतात, लोणच्यासोबत पण छान लागतात. रेल्वेमध्ये नेण्याकरिता किंवा डब्यावर टिफिनमध्ये नेण्याकरिता, त्याकरता आपण या मेजरमेंट कंपनी 240 ml 1 कप कणिक घेतली आहे आणि 60 ml 1/2 कप साखर घेतली आहे. या कणकीमध्ये आपल्याला साखरेचं पाणी करून त्याचा घट्टसा गोळा बांधून घ्यायचा आहे. यामध्ये याच मापाने आपण पण साखरेचं पाणी करून घेऊया. थोडं गॅस मध्ये मात्र सुरू करून आपण याचं पाणी करून घेऊया. यामध्ये एक छोटा चम्मच आपण मीठ टाकल्याने कोणतेही गोड पदार्थ स्वादिष्ट होतात. पाणी उकळत आहे आपलं. साखरेचं गरम पाण्यामध्ये थोडं उकळलं, पाणी लवकर झालंय तर थोडं पाणी टाकून याचा घट्टसा आपल्याला गोळा बांधून घ्यायचा. अशा प्रकारे असा घट्टसा गोळा बांधून घ्यायचा आपल्याला आणि याच्या त्रिकोणी पोळ्या लाटायच्या आपल्याला. त्यालाच मिठी दशमी, गोड दशमी म्हणतात. तवा तापायला ठेवलाय आपण. असा गोळा बनवून घ्यायचा, खाली कणिक घेऊन घ्यायची, चिपकायला नको म्हणून. हे आपण पोळी लाटून घेतले, याला आता तेल लावायचं आहे. तेल किंवा तूप याला अशी फोल्ड मारायचे, पुन्हा तेल लावायचं. आता लाटण्याने पुन्हा ही लाटून घ्यायचे. अशा पोळ्या लाटून घ्यायचं. अशा प्रकारे एक साइड झाली आहे. परतून घ्यायचे, त्याला असं तेल लावून घ्यायचं. हे बघा, प्रवासामध्ये नेण्याकरता मिठ्या दशम्या गोड पराठे आपले रेडी आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.